निवडणुकीबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. राज्य सरकारच्या पत्राला राज्यपालांनी उत्तर जरी पाठवलेलं असलं तरी या पत्रामध्ये नेमका काय संदेश दिलाय हे अजूनही समोर येऊ शकलेलं नाही. एकीकडे काँग्रेस निवडणुकीसाठी आग्रही आहे, मात्र सत्ताधारी आघाडीमधले दुसरे दोन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे मात्र राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेऊ नये अशी भूमिका घेत असल्याचं कळतंय. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निवडणूक घ्यायला विरोध दर्शवलाय. त्यामुळे अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक बारगळणार का अशी चर्चाही सुरू झाली आहे. मात्र तरीही आघाडीच्या नेत्यांनी कायदेतज्ञांशी चर्चा सुरू केल्यामुळं नेमका काय निर्णय या बाबतीमध्ये घेतला जातो याकडे आता लक्ष आहे. या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत. गणेश, काय राजकीय हालचाली सुरू आहेत अध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात? कविता, आता हे स्पष्ट झालेलं आहे की ह्या विधानसभा सत्रामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही. आज सकाळपर्यंत शिवसेना आणि काँग्रेस यावर आग्रही होती. काँग्रेसनं व्हीपही जारी केलं होतं, मात्र आता ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ह्याला दुजोरा दिला आहे की आता यावेळेस निवडणूक घेणं शक्य नाही आहे. कारण राज्यपालांनं महाविकास आघाडीने पाठवलेल्या पत्रामध्ये किंवा ज्या पत्रामध्ये अल्टिमेटम दिलं होतं त्याला उत्तर दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलं आहे की तुम्ही जे करता, जे नियम बदलले जातात, जे अमेंडमेंट होत आहेत ते बेकायदेशीर आहेत, अनकॉन्स्टिट्युशनल आहेत, जसं त्यांनी पहिल्या आपल्या पत्रामध्ये लिहिलं होतं त्यालाच इथं त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि अल्टिमेटमही देणं चुकीचं आहे अशा प्रकारचे यामध्ये उल्लेख केला गेला आहे. आताच नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये बैठक झाली. त्या बैठकीनंतर ही बाब समोर आलेली. माझ्यासोबत मनश्री पाटाक आहे, जी ती बैठक कव्हर करत होती. मनश्री, या बैठकीनंतर काय सांगण्यात आलेलं आहे? काँग्रेस एकमात्र पक्ष होता जो आग्रही होतं, त्यांचं काय म्हणणं होतं? नक्कीच गणेश, काँग्रेस हा एकमात्र पक्ष होता जो आग्रही होता, कारण यापूर्वी महाविकास आघाडीची जी बैठक झाली बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि अनिल परब यांच्यामध्ये, त्यानंतर असं कळलं होतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी ही निवडणूक घ्यावीच याकरता फारशी आग्रही नाही, अनुकूल नाही, कारण राज्यपालांचं पत्र आल्यानंतरच्या या सगळ्या भूमिका बदलत गेल्या होत्या. मात्र काँग्रेस तरीही आग्रही होती. त्यानंतर काँग्रेसच्या गोटात बैठक झाली. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली आणि या चर्चेअंती काँग्रेसमधनं असा निर्णय घेण्यात आलाय की आता फारसा आग्रह करण्यात फारसा अर्थ नाहीये. कारण असं आहे की राज्यपालांचं जे पत्र आलेलं आहे ते नकारात्मकच आहे, कारण ज्या पद्धतीने निर्णय घेतला जातोय या पत्रानंतर कायदेशीर पेच उद्भवू शकतो. त्याच्यामुळे महाधिवक्ता यांच्या सल्ल्यानुसार हा कायदेशीर पेच जर उद्भवला तर निश्चितच काँग्रेसचीच कोंडी होणार आहे. त्याच्यामुळे काँग्रेस सध्या तरी ही निवडणूक घेण्यासाठी आता आग्रही नाही. ही निवडणूक आता पुढे ढकलली जाईल, पुढच्या अधिवेशनापर्यंत कदाचित ही ढकलली जाऊ शकते. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांकडनं आता हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की या अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची मुद्दा तोच होतो की पहिल्या पत्रामध्ये राज्यपालांनी तोच मुद्दा समोर आणला की अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आता त्यांनी पुन्हा पत्र लिहिलं आहे, त्या पत्राचा तपशील काय मिळू शकला आहे का? त्यामध्ये आणखी काय त्यांच्याकडनं सांगण्यात आलं? राज्यपालांचा पत्राचा जो तपशील आहे तो पूर्णपणे उलगडून सांगण्यात आलेला नाही अद्यापही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं. मात्र एवढं निश्चित कळतं आहे की पुन्हा एकदा राज्यपालांकडनं कोंडी करण्यात आलेली आहे की राज्यपालांनी हे स्पष्ट केलंय की जे नियम बदललेले आहेत निवडणुकीचे ते पुन्हा एकदा तपासून घ्यावे लागतील, त्याचा अभ्यास करावा लागेल आणि ही कायदेशीर बाब नाहीये. त्यामुळे कायदेशीर मुद्द्यावर राज्यपालांनी बोट ठेवल्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी झाली असं स्पष्ट दिसतंय. कविता, आज सकाळी जी आम्ही चर्चा केली सगळ्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांसोबत, त्यांचं म्हणणं होतं की फ्लोर मॅनेजमेंट पूर्ण झालं होतं, काँग्रेसने व्हीपही जारी केलं होतं. बरोबर, जसं गणेश तुम्ही सांगताय तयारी पूर्ण झाली होती, फ्लोर मॅनेजमेंट झालेलं होतं, अपेक्षा होती की पत्रामध्ये काय उत्तर येतंय, अखेर ते पत्र आलेलं.